आईवा कैश साठी आपल्या व्हॉलंटियर साठी निलेश शेट सावंत यांनी आधी 101 ठेवले होते, आता 151 रुपयाचा कैश प्राइस त्यांनी अनाउंस केलं। 151 चा कैश प्राइस। खरतर हा सामना दोन पैकी एका संघ मालकाला आनंद देऊन जाणार आहे। कोणाच्या खात्यात आनंद येईल माहिती नाही, कोणाची पॅन्ट सरकणार, कोणाची पॅन्ट त्या जागेवरती राहणार असा सामना आहे। पहिलाच बॉल पडलाय ब्रदर्स इलेव्हन साठी कॅश प्राइज येत आहे। जर ओपनिंग जोडी गणेश आणि महेशने जर षटकार हॅट्रिक ठोकली तर संघ मालक सोपान आसवले आणि राजेश दिसले दादा यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयाचा कॅश प्राइज। पहिला बॉल डॉट आलाय समोर येतो मात्र गणेश रसाल। दुसरा चेंडू देखील डॉट। मॅच महत्वाची आहे, जिंकला तर ट्रॉफी आणि हरला तर बाहेर असा सामना आहे आणि याच मॅच मध्ये तुमचा खेळ दाखवणं गरजेचं आहे। दोन बॉल दोन्ही डॉट बॉल खेळला गणेश रसाळ। समोर येते माझा सुनील गावंडा, कॅप्टन या संघाचा सुनील गावंडा। तिसरा बॉल हवेत चाललाय, कॅच साठी खेळाडू आलेत, पकडले कॅच, विकेट गोज डाऊन। पहिला मोठा धक्का टीम ब्रदर्स इलेव्हनला। वरती गणेश आउट झाला। तीन बॉल नॉकआउट मॅच आहे, हरला तर दुपारचं जेवणही गोड लागणार नाही अशी मॅच आहे। तीन बॉल एकही धाव नाही। सुनील गावंडा बॉलिंग करतो, दशरथ आहे खोला टाकला, यॉर्कर होता चेंडू, समोरच्या दिशेने रनआउटची चान्स, डायरेक्ट हिट, बॅट हवेत राहिली, दशरथ देखील बाद। दुसरा झटका टीम ब्रदर्स इलेव्हनला। का लक्ष्मण शेठ पारधी यांच्या वतीने चार षटकार कोणत्याही फलंदाजाने ठोकले तर 2000 रुपयाचं कॅश पे देणार, म्हणजे देणार लक्ष्मण शेठ पारधी देणार। धावसंख्या अजूनही ओपन झालेली नाहीये, दोन बॉल मध्ये दोन विकेट आल्या। तिसरी विकेट येण्याची चान्स, पकडले कॅच आणि मोठी विकेट महेश दिसले इथून बाद। तीनही खेळाडू शून्यावरती आउट। थँक्यू लक्ष्मण शेट पारधी यांच्या वतीने चार षटकार ठोकले लागो पाठ, तर 2000 आधी साहेबांचे होते, आता 4000 रुपये लक्ष्मण शेट पारधी यांचे असणार, दिल खुश, देणार म्हणजे देणार। चला लास्ट बॉल इथून गोलंदाजाचा शिल्लक सुनील गावंडाचा, मेडन ओव्हरच्या दिशेने वाटचाल आहे सुनील गावंडाची मेडन ओव्हरकडे वाटचाल, अंतिम बॉल इथून टाकला जाईल।
लास्ट बॉल है, लास्ट बॉल है आणि इथून बॉल सुटलाय, रनआउट ची चान्स आणि विकेट, आणखीन एक विकेट, चार विकेट, शून्य धावा। मेडन ओवर टाकली होती सुनील कावंडाने, कॅप्टन ची मेडन ओवर, दोन रनआउट च्या विकेट आणि दोन त्याच्या खात्यात, अशा टोटल चार विकेट ब्रदर्स इलेवन ने शून्यावरती गमावल्यात। आणि हा खरतर, हा खरतर मोठा धक्का आहे। बघा जे चार संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेत, जे चार संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेत, श्रवण इलेवन, मयुरी इलेवन, श्री गणेश इलेवन आणि स्वर्गीय मंगेश इलेवन, या चारही क्वालिफाय झालेल्या संघांनी दुपारी अडीच वाजता, एक तासामध्ये दुपारी अडीच वाजता या चारही संघांनी इथे रिपोर्टिंग करायचंय। टॉप सिक्स च्या मॅचेस आपल्याला पावणे तीन वाजता सुरू करायचे, जर लाईव्ह आपण मॅचेस बघत असाल तर अडीच वाजता चारही सुपर सिक्स मध्ये गेलेल्या संघांनी रिपोर्टिंग करायचे। फुलटॉस होता प्रफुल दादाच्या हातातून, चेंडू निसरला कव्हर मधून, चेंडू तिथे फिल्डिंग करण्यात आली, बॉल येईल तोपर्यंत धावा घेतला दोन। खर तर प्रेक्षकांना चक्कर आणणाऱ्या त्या चार विकेट होत्या, जिथे प्रफुल्ल सावंत दादाचा संघ ऑलआउट झाला विपक्षी टीमला, आता दुसऱ्या मॅच मध्ये त्यांनी पहिल्या ओव्हर मध्ये चार धक्के दिले। गोलंदाज आकाश खाली राहिला, बॉल हाईट अपेक्षित होती पण हाईट आली नाही बॉलला, आणि दोन धावा अवघ्या धावफलकावरती। ही मॅच करो किंवा मरो, आणि जिंकला तर ट्रॉफी, लागोपाठ विकेट आल्या, आणि लागोपाठ विकेट आल्यानंतर धावसंख्या फक्त दोन, दोन बॉल धावा दोन विकेट चार। मैदानाच्या आत पाचवी विकेट, अर्धा संघ तंबू मध्ये गारज झाला ब्रदर्स इलेवन। खरतर मॅच बघणारे प्रेक्षक विचार करतायत की आजच्या दिवसभरामध्ये हाच तो ब्रदर्स इलेवन होता का ज्यांनी 75 धावा ठोकल्या होत्या, पाच विकेट दोनच धावसंख्येवरती आउट झाले। 75 धावा, ज्या संघाने आज सगळ्यात जास्त धावा उभारल्या तोच संघ सध्या पाच विकेट दोनच धावा आहे। रुपेश तिटकारे यांच्याकडून या दोन फलंदाजांनी षटकार कोणी ठोकला तरी एका षटकारासाठी 100। इथे आतमध्ये आलाय चेंडू, लगातार विकेट आणि लगातार डॉट बॉल, दहा चेंडू संपलेत, दोनच धावा आहेत आणि विकेट आउट झाले टोटल पाच। सोपानजी आसवले साहेबाने वाटत असेल की बॅटिंग साठी उतरावं की काय, अशी परिस्थिती संघाची सध्या आहे। आकाशचा बॉल येतो, पाचवा, पाचवा चेंडू, फटका भारी आहे, भारी आहे फटका आणि विकेट, सहावी विकेट, मोठा धक्का, सहावी विकेट। इथून बाद दुपारचं जेवण जेवणार तरी कसं, सोपान जे आसवले साहेब कलिंगड खाल्लं हे नशीब आता विकेट वरती विकेट, सहा विकेट इथून आउट झाले फक्त दोन धावा आहेत। विकेट वरती विकेट, सहा विकेट आणि दोन धावा, षटक दुसरा आणि लास्ट बॉल आहे आकाशचा। क्वालिफाय झालेल्या चारही संघांनी अडीच वाजता रिपोर्टिंग करायचे, याची नोंद घ्या। श्रावणी, मयुरी, मंगेश इलेवन आणि श्री गणेश इलेवन। खोला टाकला चेंडू, आणखीन एक विकेट, आणखीन एक फलंदाज, सात फलंदाज बाद, येणारा चेंडू विकेट घेऊन येतोय आणि दोन ओव्हर इथून समाप्त होताना दोन धावसंख्येवरती सात फलंदाज इथून बाद। तमाम शांतता सर्वत्र ठिकाणी,
आवाज गर्दी भरपूर है पण आवाज शांत है कारण सात फलंदाज इथे तंबूच्या दिशेने परतलेत। सागर अजूनही सागरही बाद झाला, गणेश रसालेही बाद झाला, महेश दिसलेही बाद झाला, दशरथही आउट झाला, प्रसादही आउट झाला। भावेश सकपाल टीम एका बाजूने किल्ला लढवतोय पण एकही चेंडू त्याच्या वाट्याला आला नाही। दोन ओव्हर आणि अवघ्या धावा आहेत त्या दोन। खरंतर प्रफुल दोन धावा झाल्यात अवघ्या दोन ओव्हर मध्ये, धावा दोन। प्रफुल सावंत दादाच्या संघाला सेवन स्टार ने नऊ रन वरती दहा विकेट घेतल्या आणि त्याचा बदला कदाचित ते ब्रदर्स इलेव्हन कडून घेतात। दोन रन वर सात विकेट, जागेवरून उठू नये असा सामना आहे सोपानजी आसवले साहेबांसाठी, रमेशजी मराठे साहेबांसाठी आणि मनोजी जाधव साहेबांसाठी। कारण विकेट येत आहेत, बॉल बॅटवरती येत नाहीये, धावा येत नाही, पण भावेश सकपाळ जर या दोन ओव्हर मध्ये संघाला किमान 35 पर्यंत घेऊन जातोय तर कदाचित पिंगळच्या नाक्यावरती त्याचा बॅनर लागेलही। भावेश सकपाळ वरती आता नजर आहे, आयटीत उभा आहे पण त्याच आयटीत त्याला बॅटिंग करावी लागेल। दोन ओव्हर दोन धावसंख्येनंतर संघाला किमान 35 पर्यंत घेऊन जावं लागेल कारण अजून तीन ओव्हर बाकी आहेत। तीन ओव्हर मध्ये 18 चेंडू आहेत, 18 चेंडू मध्ये भरपूर काही भावेश सकपाळ आपल्या टीमला देऊ शकतो आणि त्यासाठी भावेशची काय रणनीती आहे। ओव्हर नंबर तीन मध्ये आलाय सुनील गावंडा, मेन बॉलर वरती अटॅक चढवला तर टेन्शन येईल स्वर्गीय आबाप्पा माधू सावंत इलेव्हनला। पहिलाच बॉल भावेश सकपाळचा फटका समोर आलाय, समोर आलाय खेळाडू, खेळाडू इथून दुसऱ्या धावेसाठी फलंदाज निघाले। दोन धावा, सातत्याने स्ट्राईक घ्यावी लागेल, सिंगल डबल चालू ठेवाव्या लागतील तरच स्वर्गीय आबाप्पा माधू सावंत इलेव्हनला बॅकफूटवर टकलता येईल। भावेश सकपाळ मध्ये ती ताकद आहे आणि या मैदानावरती अभ्यास चांगला आहे भावेशचा कारण पिंगळज गावापासून जवळच असणारा बक्ताची वाडीच आहे मैदान आणि भावेशची बॅटिंग चांगली झाली तर टीमला इथून ही मॅच जिंकता येईल अशी धावा संख्या पाहिजे। फटका चांगला आहे समोर काढला कव्हर मधून, डीप मध्ये खेळाडू आहेत, एकच धाव। बॅट्समन आता कमी राहिलेत, सात आउट झालेत म्हणजे तीनच राहिलेत, त्यातले दोन उतरलेत म्हणजे दोनच राहिलेत। धावसंख्या पाच पर्यंत पोहोचली, अजून 16 चेंडू आहेत, 35 पर्यंत धावसंख्या आरामात जायला पाहिजे आणि ही मॅच संपल्यानंतर आमच्या व्हॉलेंटियर पंकज यांचं मनोगत आपण घेणार आहोत की तीन दिवस ऊन लागतंय की नाही याची चर्चा आपण करू। गोलंदाज सुनील गावंडाने व्हाईट बॉल टाकला, एक्स्ट्राची धाव, धावसंख्या जाऊन पोहोचती ती सहा या अंकावरती। सहा धावा झाल्या, दोन बॉल संपले, 16 चेंडू अजून बाकी आहे, मॅच सोडून चालणार नाही कारण इथूनही आपण जिंकू शकतो हा विश्वास। जर प्रतीक सहा बॉल मध्ये सहा विकेट घेऊ शकतो तर सहा धावसंख्येला आपण 35-40 पर्यंत का घेऊन जाऊ शकणार, कारण अजून चेंडू 16 चेंडू शिल्लक आहेत, खाली राहिलाय चेंडू। बॅट बॉल फक्त बॅट फिरवायची इतकंच फलंदाजांनी करू नये, चेंडूकडे बघणं गरजेचं आहे, किमान सिंगल घेऊन समोरच्या फलंदाजाला स्ट्राईक देणं अशी रणनीती आखावी लागणार आहे कारण सध्या धावसंख्येवरती एकही चौकार एकही षटकार नाहीये। पुन्हा प्रयत्न तोच होता पण पंचांनी घोषित केला व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव, धावसंख्या सात। जो संघ नऊ रन वरती दहा विकेट गमावत होता त्या संघाचा कॉन्फिडन्स थोडा लूज झाला होता पण त्या टीमने विपक्षी टीमच्या चार विकेट पहिल्या ओव्हर मध्ये घेतल्या आणि पॉवर आली ती प्रफुल सावंत दादांच्या टीमला। हेलिकॉप्टर स्टाईलने खेळायचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर सुनील गावंडाचा, आता जो चेंडू निसटला दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, इथून होणार नाही, एकच धाव। भावेश सकपाळ आज खर तर हाच खेळाडू आहे जो इथून टीमला एक चांगली टोटल उभारून देऊ शकतो। निलेश शेठ सावंत यांचं कौतुक आहे की त्यांनी 200 रुपये कार्बन कमाल आयुवा कॅश साठी लावलेत, एक चेंडू आला होता आमच्या दिशेने तोही मंडपावरती गेला, नाही तर 200 रुपये कदाचित आमच्या खात्यात आले असते। संघ टोटल सरकली सात या अंकावरती। भावेशचा फटका, आठवी विकेट, आठवा फलंदाज सात या धावसंख्येवरती बाद। प्रेक्षकांची चांगली साथ आहे आणि अतुलजी दिसलाय साहेबांना आता विचार पडलाय की नक्की धावा किती झाल्या आणि विकेट किती गेले। सात धावा आठ विकेट इथून आउट झाले।
8 धावा आणि 8 विकेट, 3 ओवर 8 धावा आणि 8 विकेट, 8 धावा आणि 8 विकेट, धावा ही समान विकेट ही समान, 3 ओवर समाप्त। सौरभ आलत एक बॉल बाकी। अपील 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 आणि इथून रनआउटची चान्स, एक रन। नऊ धावा झाल्यात आणि 8 विकेट 3 ओव्हर मध्ये, एक बॉल बाकी होता, 9 रन झाले। चला वेळ वेळ घेऊ नका प्रफुल्ल दादा, तुम्हाला दुपारचं जेवणही करायचं आहे। जिंकला जिंकेल तो संघ सुपर सिक्स मध्ये पोहोचणार आहे। 9 धावा झाल्यात, चौथ्या ओव्हर मध्ये आला बॉलर, पहिला बॉल हवेत खेळलाय, नववी विकेट। बॅट्समन चं नाव बंटी होता आय थिंक। हो गया 9 धावा। केतन शेवट, आता केतनच्या हातात आहे आणि लढणं केतनला माहिती आहे, आणि त्याही पेक्षा धावा 9 येत, बॅटर आउट झाले 10, म्हणजे 11 जणांचे 11 धावा तरी आता होतील का, याकडे लक्ष आहे सगळ्यांचं। मयूर विचार करतोय, केतनला पाठवलंय खरं, केतनला बॅटिंग मिळेल की नाही माहिती नव्हतं, पण बॅटिंग भेटली आणि चेंडू 11 शिल्लक आहेत, खेळाडू क्रमांक देखील 11वाच आहे केतन। पंकज कदम यांच्याकडून केतनच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज येत आहे पंकज कदम कडून। धावसंख्या 9 आणि शेवटचा खेळाडू मैदानाच्या आत। केतन पुढे गेला होता, मागे खेळण्याचा प्रयत्न करत होता, जिथे कोणताही फिल्डर नाही तिथून केतन चौकार काढण्याचा प्रयत्न करतोय। धावा 9, फलंदाज आउट झालेत 9। धावसंख्या 9 या अंकावरती। स्लोवर चेंडू होता, केतनला फसवलं गेलं, फसवलं गेलं आणि मैदानाच्या आत काय घडलंय। डॉट बॉल। पंकज कदमचे 500 रुपये तरी केतन तुमच्या खात्यात येतील का, एक तरी षटकार तुमच्या बॅट मधून येतील का। धावा 9 येत, विकेट ही 9 येत आणि चेंडू देखील शिल्लक येते 9। केतन कडे 9 चेंडू येत। चला यानंतर दोन्ही कॅप्टनला टॉस साठी बोलवतोय। सेवन स्टार एकच धाव, 10 धावा झाले। सेवन स्टार संघाचे कॅप्टन आणि खैर माता प्रसन्न जामरुंग 11 टीमचे कॅप्टन टॉस साठी या, आपल्यामध्ये देखील नॉकआउटचा सामना होईल। खैर माता प्रसन्न जामरुंग 11 आणि त्यांच्या विरोधात सेवन स्टार, दोन्ही कॅप्टन या आपण। गोलंदाज तयार, 10 धावा झाल्यात, बॅटची कडा आहे, मागे मागे खेळाडू आहे, रनआउटची चान्स आहे आणि इथून ऑल आउट। 10 धावसंख्येवरती ऑल आउट, 10 फलंदाज आउट, धावा 10, फलंदाज बाद 10, पाहिजे धावा 11, म्हणजे जिंकणार तो संघ कापणार बकरा। डीजे दहा धावा झाल्यात, 11 टार्गेट। चला सेवन स्टारचे कर्णधार आणि त्याचबरोबर खैर माता प्रसन्न जांबरुंग 11 चे कर्णधार टॉस साठी या, टॉस साठी या आपण, कारण आता तुमची मॅच देखील नॉकआउटच आहे। चला वेळ आपल्याला वाचवायचे, लवकर मॅचेस झाले तर चांगलं आहे, कारण अजून भरपूर मॅचेस आहेत, अजून 6 मॅचेस आहेत।
स्वर्गीय हबप्पा महादू सावंत इलेवन का गोलंदाजी के लिए प्रफुल सावंत दादांची कैप्टनशिप प्रफुल सावंत ओपनिंग करावी इच्छा है प्रफुल सावंत ओपनिंग करतील का प्रफुल सावंत सलामी च्या भूमिकेत उतरतील फक्त 11 धावांची गरज आणि संघ मालक स्वतः प्रफुल दादा ओपनिंग च्या भूमिकेत अकरा धावांची गरज आहे सुनील गावंडा आणि सुनील दरवडा उतरतायत चला सेवन स्टार चे कॅप्टन या खैरमाता प्रसन्न जामरूक इलेवन चे कॅप्टन आलेले आहेत लगेच आपल्या दोघांच्या दरम्यान आम्ही टॉस करतोय सामना करा जर हा एकाच ओव्हर मध्ये समाप्त होईल असं वाटतंय सुनील गावंडा आणि सुनील दरवडा प्रफुल सावंत दादा हा सामना जिंकल्यानंतर एक ट्रॉफी त्यांच्या नावावरती 100% जमा होईल संघ सुपर सिक्स मध्ये पोहोचेल आणि त्या आनंदाच्या खुशीने आनंदाच्या भरात प्रफुल्ल सावंत दादाकडून स्टेज वरती बसलेल्या सर्व आयोजन कमिटीला प्रफुल्ल सावंत दादाकडून एक कलिंगर देण्यात आलं टाळ्या होऊन जाऊ द्या प्रफुल्ल सावंत दादांसाठी पहिला चेंडू मॅच सुरू झाली पहिला बॉल इथून शॉट आला सुनील गावंडा आणि सुनील दरवडा नो बॉल नो बॉल राजेश बॉलिंग मार्कवर आहे पहिलाच नो बॉल एक धाव झाली चला मी विनंती करेल गोपालजी सावंत यांना की पुढील मॅचचा टॉस साहेब आपण करावा खोला टाकलाय चेंडू पहिलाच डॉट बॉल आला नो बॉल नंतर डॉट बॉल झाला आणि दोन्ही कॅप्टन आले गोपालजी सावंत साहेबांकडे कॉइन द्या साहेबांच्या असे आपण टॉस करू सेवन स्टार आणि खैरमाता प्रसन्न जांबरुंग इलेवन एक बॉल फटका भारी आहे सुनील गावंडाचा सीमा पार चौकार पाच धावा झाल्यात सेवन स्टार ने टॉस जिंकला आणि डिसिजन त्यांचा पेंडिंग आहे डॉट बॉल आणखीन एक डॉट बॉल धावा संख्या ती धाव फलकावरती पाच सहा धावा संख्येची गरज आहे सुनील दरवडा सहा धाव संख्या पाहिजे विजयाचा षटकार पाहिजे तीन बॉल शेष आहेत व्हाइट बॉल पंचांकडून व्हाइट बॉल एक रन धाव संख्या सहा अवघ्या पाच धाव संख्येची गरज एक षटकार एक सिक्सर मॅच जिंकून देऊ शकतो आणि तो याचा षटकार आणि एक ट्रॉफी कन्फर्म सुपर सिक्स मध्ये पोहोचलाय प्रफुल्ल सावंत यांचा स्वर्गीय हबप महादू सावंत इलेवन संघ ठरलाय सुपर सिक्स मध्ये जाणारा हा पाचवा संघ अभिनंदन टीम आणि अभिनंदन संघ मालक प्रफुल्ल सावंत यांचा आणि